मी इथे तुमच्याशी बोलते आणि तुम्ही जांभाई देताय? अग बाई, मी जांभाई देत नाही, बोलायचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला बोलू देत नाही. अगर तुम मेरी दवा से ठीक हो गए तो मुझे क्या इनाम दोगे? डॉक्टर साहब, मैं तो बहुत गरीब आदमी हूँ, कब्र खोदता हूँ, आपकी फ्री में खोद दूंगा. शांताबाई, तुला तुझा नवरा आवडत नाही तर त्याला सोडून का देत नाहीस? त्यांना आनंद होईल अशी कुठलीही गोष्ट मला करायची नाही. मी तुम्हाला सोडून दिले तर तुम्ही काय कराल? असं काही बोलू नकोस, तुझ्या विरात मी वेडा होईल. तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही ना? वेड्या माणसाचा काय भरोसा, तो काहीही करू शकतो. काय खाणार, पिझ्झा ऑर्डर करूया का? नका, सध्या मी डायटवर आहे त्यामुळे लाईटच खाते. वेटर, माझ्यासाठी एक पिझ्झा आणा आणि मॅडमसाठी एक LED बल्ब आणा. आंबा साली सोबत खाला तर चालेल का? का, पत्नी सोबत खायला लाज वाटते का? अहो, यातले गेलंय गाढव आपल्या पत्नी शिवाय कुठल्या दुसऱ्या गाढवणीकडे रुंकू नाही बघत नाही. म्हणूनच तर त्याला गाढव म्हणतात. हे काय, तू दुसरा ड्रेस आणलास परवाच? तर तू काय म्हणालात? परवा काय, काय परवा? काही नाही ग, मी म्हणत होतो परवा तू फक्त एक ड्रेस आणलास, आज दोन आणायचीस. मला चार मुले आहेत. पहिल्यानं MBA केले, दुसऱ्यानं BA केले, तिसऱ्यानं PhD केली आणि चौथा चोर आहे. चोर आहे? तर मग त्याला तुम्ही घराबाहेर का नाही काढत? कसा काढू, तो एकटाच कमवतो, बाकी सगळे बेरोजगार आहेत. तुमचा मुलगा नापास झालाय आणि तुम्ही लाडू वाटून राहिलात. 100 विद्यार्थ्याच्या वर्गात 60 विद्यार्थी नापास झालीत, मग बहुमत माझ्याच मुलाकडून आहे ना? बाबा, संस्कृत मध्ये पत्नीला काय म्हणतात? संस्कृत मध्येच काय, पण कुठल्याही भाषेमध्ये पत्नीला काहीही म्हणायचं नसतं बेटा. बंड्या सांग पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यामध्ये काय साम्य आहे? सर, ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात. काय ते? आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले पण आता काही सांगू शकत नाही.